Welcome to JK Academy of Science and General College, Karad. I am Mrs. Panchpor, Janhvi, delivering you lecture on the general principles and processes of isolation of elements. This is our lecture number 3 for metallurgy. Okay, just to recapitulate the older lecture, we have seen different methods of concentration of ore. They were hydraulic washing, magnetic separation, froth flotation and leaching. All these four methods, that I hope you remember all these methods and their specification and their special properties. For which metal, which type of ore, which kind, which method is to be used. Okay, so now we are going to see the next step. Okay, just remember, from all these four procedures what we are getting is concentrated ore. Concentrated ore means what? The metal is in the form of some compound. Okay, the concentrated ore is not a pure metal, it is not a crude metal also, it is the form of some compound. Like if you have iron, it is iron oxide, iron sulfate, or if aluminium is there, it will be aluminium oxides or etc. Okay, so we are getting here concentrated ore means what? The compounds of that metals. So what is our next step? We are going to do some chemical reactions so that the metal can be extracted from the ore. Okay, so different methods we are going to do extraction of crude metal from concentrated ore. या सगळ्या मेथड्स करण्यासाठी सर्वप्रथम काय केलं जातं, तर जे मेटल आहे त्याचे ऑक्साईड्स बनवतात. ओके, मेटल्स आता हे सगळे कंपोनेंट्स मध्ये आहेत. मग अशी सांगितलं की ओर मधले जे मेटल्स असतात ते वेगवेगळे कंपाउंड्स असतात. सो काय केलं जातं, पहिल्यांदा त्यांचे रिस्पेक्टिव ऑक्साईड्स बनवले जातात. ओके, मेटलचं ऑक्साईड बनवायचं आणि मग त्याचं रिडक्शन करायचं. रिडक्शन करायचं म्हणजे काय, त्या मेटल ऑक्साईडमधनं त्यातला ऑक्सिजन बाजूला काढायचा. ओके, so ore must be converted into suitable chemical form which it can be useful for reduction. म्हणजे जी गिवन ore आहे, it may be sulfide ore, sulfate ore, nitrate ore or anything. ओके, त्याचं कन्वर्जन पहिल्यांदा कशामध्ये करायचं, तर जेणेकरून त्याचं रिडक्शन इझिली करता येईल. ओके, सो युजली कशामध्ये कन्वर्जन केलं जातं, तर त्याच्या ऑक्साईड्समध्ये, बिकॉज मेटल ऑक्साईड्स आर इझी टू रिड्यूस. सो मेटल ऑक्साईड्समध्ये त्याचं कन्वर्जन केलं जातं आणि मग कन्वर्जन केल्यानंतर मेटल ऑक्साईड्स जे असतात त्याचं रिडक्शन करायचं, सो दॅट दिस ऑक्सिजन विल गेट रिमूव्ह अँड यू विल गेट क्रूड मेटल. ओके, नॉर्मली सल्फाईड आणि कार्बोनेट्स ओर यूज केल्या जातात. दे आर रिस्पेक्टिव्ह ऑक्साईड्स आर यूज फॉर डिफरंट टेक्निक्स. ओके, डिफरंट टेक्निक्स वापरून सल्फाईड किंवा कार्बोनेट ओर्स असतात त्यांचे ऑक्साईड्स बनवले जातात. ओके, सल्फाईड ओर म्हणजे काय, सल्फर असलेले, आणि कार्बोनेट म्हणजे CO3 असलेले. ओके, दोन टेक्निक्स इम्पॉर्टंट यूज केल्या जातात, दे आर कॅल्सिनेशन अँड रोस्टिंग. ओके, सो वी आर गोइंग टू सी दिस कॅल्सिनेशन अँड रोस्टिंग इन डिटेल. जस्ट गोईंग अहेड, आय वॉन्ट टू टेल यू वन मोर पॉईंट, अँड दॅट इज स्लॅग. ओके, नवीन एक कन्सेप्ट आहे स्लॅग. आपण काल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरच्या वेगवेगळ्या फिजिकल मेथड्स बघितले, तसं स्लॅग ही एक केमिकल मेथड आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, फ्लक्स ॲड केलं जातं. ओके, दिस फ्लक्स कंबाइन्स विथ गँग पार्टिकल्स. ओके, अँड दे फॉर्म स्लॅग. फ्लक्स प्लस गँग गिव्ज स्लॅग. ओके, अँड दिस स्लॅग इज इझी टू रिमूव्ह. ओके, ड्युरिंग मेटलर्जी फ्लक्स इज ॲडेड विच कंबाइन्स विथ गँग पार्टिकल्स टू फॉर्म स्लॅग. स्लॅग सेपरेट्स मोर इझिली फ्रॉम द ओर दॅन गँग पार्टिकल्स. इन दिस वे रिमूवल ऑफ गँग बिकम्स इझियर. ओके, सो जस्ट रिमेंबर दिस स्लॅग पोर्शन, बिकॉज वी आर गोइंग टू सी दिस स्लॅग वन्स अगेन ड्युरिंग एक्स्ट्रॅक्शन, ऑर वी आर गोइंग टू सी सम एक्झाम्पल्स ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ क्रूड मेटल. ओके, सो विल स्टार्ट विथ द टू टेक्निक्स, कॅल्सिनेशन अँड रोस्टिंग. सो लेट स्टार्ट विथ इट. विल स्टार्ट विथ फर्स्ट कॅल्सिनेशन. सो इन बोथ द केसेस, फर्स्ट ऑफ ऑल हिटिंग इज डन. ओके, सो हिटिंग ऑर थर्मल ट्रीटमेंट इज यूज्ड इन दिस केस. इन केस ऑफ कॅल्सिनेशन द प्रोसेस ऑफ हिटिंग इज हिटिंग द ओर बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट इन ॲबसेन्स ऑफ एअर टू रिमूव्ह व्होलाटाईल इम्प्युरिटीज. ओके, मेटल इन ॲबसेन्स ऑफ एअर हीट केलं जातं, म्हणजेच काय, इन ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा सप्लाय न करता हीट करतात. मग त्यामुळं काय होतं, वेगवेगळ्या इम्प्युरिटीज लाईक वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, आर्सेनिक, कार्बोनेट्स एक्सेट्रा, ओर जे काय त्याच्या कॉम्बिनेशन्समध्ये आहेत ते बाहेर पडतात. ओके, जनरली ही मेथड कोणासाठी वापरतात, टू डिकम्पोजिशन ऑफ कार्बोनेट ओर्स. ओके, कार्बोनेट म्हणजे काय, CO3- असतो, त्याचं कन्वर्जन किंवा CO2 कन्वर्जन केलं जातं. ओके, आणि या मेथडमध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन पण रिमूव्ह केलं जातं, त्याच्यामुळं एखाद्या ओरचं डिहायड्रेशन समजा कॅरी आउट करायचं असेल तरीसुद्धा ही मेथड यूज करता येते. ओके, सो जनरली
for carbonate ores and dehydration of ore calcination technique is used. So we'll saw some examples. First one is Fe2O3 XH2O. This XH2O is nothing but water of crystallization with this Fe2O3 crystals. Okay, if you heat this at high temperature, you will get separation of Fe2O3 in solid state, while water will get removed as vapor. Another example, zinc carbonate. Zinc carbonate, when it is calcinated, you will get zinc oxide and CO2 gas will get removed. Another example is combined ore of calcium carbonate and magnesium carbonate. They will give respectively calcium oxide and magnesium oxide, and from both carbon dioxide gas will get removed. Okay, this is calcination procedure. Here just remember that the reaction takes place in absence of air. Okay, next one is roasting. So roasting exactly opposite asnare, that is nothing but in presence of air. Roasting is a process in which ore is heated below its melting point in presence of air to oxidize the impurities. Okay, examples, konkonta type cha impurities astat, carbon, sulfur, they are removed as carbon dioxide, sulfur dioxide. Mhanje ita oxygen supply kela jato janyamule carbon, sulfur jar ka impurities astil ta tyache respective oxides hunte remove kele jatat. Okay, so he normally kashasathi vapartat, sulfide ore astat tyancha conversion sathi. ओके याच्यामध्ये डिहायड्रेशन होतं का, तर नाही होत, कारण की इथं आपण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन जर का रिमूव्ह करायचं असेल तर कॅल्सिनेशन मेथड यूज करावी लागते. सो एक्झाम्पल्स, सी, झिंक सल्फाइड इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, इफ इट इज हीटेड यू विल गेट झिंक ऑक्साईड अँड दिस सल्फर विल कन्वर्ट इन टू SO2 गॅस. सिमिलरली लेड सल्फाइड विल गिव लेड ऑक्साईड अँड SO2 गॅस, वाईल कॉपर सल्फाइड विल गिव कॉपर ऑक्साईड अँड सल्फाइड गॅस. सो इन ऑल दिस केसेस सल्फाइड गॅस इज रिमूव्हड. ओके, and you will get respective oxide. Now next step, atta apan calcination ani roasting ya cha don procedure baghitle, tyachyamade kay mahatvacha hota, tar sagya madhe aplyala final product kay milte, tar tya metal cha oxide milte. So what is the next thing, je oxide tayar zale tyachya pasna metal banvaycha, mhanje konti procedure asnar ahe, tar reduction. Okay, so see, atta he je aplyala reduction karaycha ahe, tya method la kay mhantat, tar thermal reduction. Reduction of the metal oxide usually involves heating it with some substances acting as reducing agent, like carbon monoxide, or even another metal. The reducing agent, for example carbon, combines with oxygen of metal oxide, and this process is called as thermal reduction, and this concept is in their pyrometallurgy. Pyro stands for heat or thermal. Okay, and metallurgy, that application of heat in metallurgical operations. Okay, ya case madhe reducing agent kon kon te, ta carbon, carbon monoxide kiwa dusra kutla tari metal, ki to metal use karun oxide wala metal ahe tala reduce karayacha. Okay, so reaction common ka asti baga, jar ka carbon apan reducing agent manun vaparla asel, ta kutlahi metal oxide, for example MxOy, like Fe2O3, Al2O3, etc., when y moles of carbon will if you use, then you will get x moles of metal and y moles of CO. आता हे लक्षात कसं ठेवणार आहात, तर जेवढे ऑक्सिजन आहे तेवढाच कार्बन यूज होतो. ओके, ओ वाय आहे आणि वाय मोल्स ऑफ सी आहे, सो दॅट यू विल गेट सेम नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन मोनोऑक्साईड. ओके, पण आता ही जी मेथड आहे ही आपण सरसकट सगळ्या मेटल्सला यूज करू शकतो, बट अगेन प्रत्येक मेटलची स्पेशालिटी वेगळी असते, त्याच्यामुळं मेटल ऑक्साईड्स, सम मेटल्स ऑक्साईड गेट रिड्यूस्ड व्हेरी इझिली, वाईल सम अदर्स आर व्हेरी डिफिकल्ट टू बी रिड्यूस्ड. सो इट इज ऑब्वियस की प्रत्येक मेटलची प्रॉपर्टी वेगळी असते, सो रिडक्शनची कन्सेप्ट किंवा रिडक्शनची ॲबिलिटी प्रत्येकाची वेगवेगळी असते. मग आता पुढचा प्रश्न असा आहे की मग आपल्याला हे कसं करणार की कोणता मेटल कधी किती डिग्रीला रिड्यूस होतो किंवा किती टेम्परेचर वापरायचं, प्रत्येक वेळेस काय आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल करून बघू शकत नाही. सो त्यासाठी काही इंटरप्रिटेशन्स वापरतात, आणि त्या इंटरप्रिटेशनसाठी थर्मोडायनॅमिक्सचा यूज केला जातो किंवा थर्मोडायनॅमिक्समधल्या कन्सेप्ट अप्लाय केल्या जातात. अँड नॉर्मली गिव्ज एनर्जी इंटरप्रिटेशन्स त्या मेड वापरल्या जातात, म्हणजे इंटरप्रिटेशन म्हणजे काय, काही काही कन्क्लुजन्स काढले जातात की या मेटल ऑक्साईडसाठी हे रिड्युसिंग एजंट वापरायचं, किंवा या मेटल ऑक्साईडसाठी हा मेटल वापरून रिड्यूस करता येतं, ह्या टेम्परेचरला करता येतं. सो या प्रकारचे इंटरप्रिटेशन्स आपल्याला करता येतात. ओके, सो ते इंटरप्रिटेशन करण्यासाठी कशाचा यूज केला आहे किंवा कशाचा हेल्प घेतली आहे, तर थर्मोडायनॅमिक्सचा. ओके, सो वी आर गोइंग टू सी थर्मोडायनॅमिक्स प्रिन्सिपल टू मेटॅलर्जी, की मेटॅलर्जीमध्ये थर्मोडायनॅमिक्सच्या आपल्या जे आपण शिकलेलो आहोत ते यूज कसं करायचं. ओके, सो सी,
कोणती मेथड किंवा कोणता फॉर्म्युला वापरला जातो, तर फॉर्म्युला फॉर गिब्स फ्री एनर्जी. इफ यू रिमेंबर दिस फॉर्म्युला काय आहे, तो डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस, वेअर डेल्टा एच इज एन्थाल्पी चेंज, डेल्टा एस इज एन्ट्रॉपी चेंज. ओके, एन्ट्रॉपी म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना, रँडमनेस, की जेवढा रँडमनेस वाढेल तेवढा एन्ट्रॉपी वाढत जातं. ओके, आता महत्त्वाचं काय बघा, द रिॲक्शन इज ओनली पॉसिबल वेन द व्हॅल्यू ऑफ डेल्टा जे इज निगेटिव्ह. कोणती रिॲक्शन, गिवन रिॲक्शन, समजा तुम्ही पेपरवरती एखादी रिॲक्शन लिहिली असेल, आपण रिॲक्शन परफॉर्म करायच्या आधीसुद्धा सांगू शकतो की ती रिॲक्शन पॉसिबल आहे का नाही. ती कशी सांगू शकतो, तर त्या रिॲक्शनचं जर का डेल्टा जीचं कॅल्क्युलेशन केलं, इफ इट इज कमिंग आउट निगेटिव्ह, देन ओनली द रिॲक्शन इज, देन ओनली दिस रिॲक्शन इज पॉसिबल. सो डेल्टा जी शुड बी निगेटिव्ह. सो ह्या कन्सेप्ट्सवरनं, म्हणजे डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस अँड इट शुड बी निगेटिव्हवरनं काय काय कन्क्लुजन्स काढता येतात. सो फर्स्ट कन्क्लुजन इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी शुड बी निगेटिव्ह, सो देन ओनली द रिॲक्शन विल प्रोसीड. आता डेल्टा जी निगेटिव्ह होण्यासाठी काय करता येईल, एक तर डेल्टा एचला कमी करा किंवा डेल्टा एसला वाढवायचं. ओके, सो इट इज इझी टू इन्क्रीज डेल्टा एस. सो इफ डेल्टा, सॉरी, डेल्टा एचला आपल्याला इन्क्रीज करता येतं किंवा डेल्टा एचला निगेटिव्ह करता येतं, किंवा दुसरं काय आहे तर टेम्परेचर. ओके, सो जर का डेल्टा एस पॉझिटिव्ह असेल, म्हणजे रँडमनेस वाढत असेल, तर काय करता येईल, टी वाढवल्या तर आपल्याला अर्थातच ही राईट हँड साईड इन्क्रीज करता येईल, डेल्टा जी विल बी मोर निगेटिव्ह. ओके, इफ डेल्टा एस इज पॉझिटिव्ह ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर टी, द व्हॅल्यू ऑफ टी डेल्टा एस विल इन्क्रीज अँड देन डेल्टा जी विल बिकम मोर निगेटिव्ह. The process of interpretation involves coupling of the reactants and products of the two reactions, getting the sum of their delta G and looking for the magnitude and the sign of delta G. म्हणजे काय केलं जातं, दोन रिॲक्शन्स, म्हणजे आपण आता रिॲक्शन कोणत्या बघतो, तर मेटल, एक मेटल ऑक्साईड आहे त्याचं रिडक्शन करतो आहे आणि त्याच्यासाठी एक रिड्युसिंग एजंट वापरतो आहे. दोन रिॲक्शन कोणत्या आहेत बघा, मेटल ऑक्साईडचं रिडक्शन होणार आहे आणि जो रिड्युसिंग एजंट आहे त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे. सो दीज टू मेथड्स दॅट वी आर गोइंग टू, सॉरी, दीज टू रिॲक्शन्स दॅट वी आर गोइंग टू टॅकल विथ. आणि या दोन रिॲक्शन्सचा जर का डेल्टा जीची सम निगेटिव्ह आली, तर आपली रिॲक्शन पॉसिबल आहे. ओके, सो फॉर दिस पर्पज वेगवेगळ्या केमिकल्सच्या किंवा वेगवेगळ्या मेटल ऑक्साईड्सच्या डेल्टा जी व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या टेम्परेचर्सला, आणि त्यानुसार एक डायग्रॅम बनवली, त्याचं नाव आहे एलिंगम डायग्रॅम. ओके, ही जी डायग्रॅम आहे ती कोणी कन्स्ट्रक्ट केली होती, तर हेरॉल्ड एलिंगम इन 1944. ओके, दिस प्रोवाइड्स द साउंड बेसिस फॉर कन्सिडरिंग द चॉईस ऑफ रिड्युसिंग एजंट इन द रिडक्शन ऑफ ऑक्साईड्स. दिस अनालिसिस इज युजली यूज टू इव्हॅल्युएट द ईज ऑफ रिडक्शन ऑफ मेटल्स अँड सल्फाइड्स. ओके, ही एलिंगम डायग्रॅम आहे. या डायग्रॅममध्ये आता आपण पुढं बघणारच आहोत ही डायग्रॅम डिटेलमध्ये. जस्ट रिमेंबर की ही डायग्रॅम कशासाठी वापरायची आहे, तर कोणता रिड्युसिंग एजंट कोणत्या मेटल ऑक्साईडसाठी यूज करायचा आहे. ओके, नॉर्मली रिडक्शन मेटल ऑक्साईड्सचं होतं, सल्फाईड्सचं पण होतं, बट इन जनरल ऑक्साईड्सचं रिड्युसिंग जास्त कॉमन आहे. कारण की आपण फर्स्ट स्लाईडमध्येच बघितलं होतं की रिडक्शन करण्यासाठी आपण आज पहिलं कन्वर्जन ऑक्साईड्समध्ये करतो, कारण की त्याचं रिडक्शन इझी आहे. ओके, दिस डायग्रॅम इज यूजफुल फॉर प्रेडिक्टिंग द कंडिशन्स अंडर विच द ओर कॅन बी रिड्यूस टू इट्स मेटल. द अनालिसिस इज थर्मोडायनॅमिक इन नेचर. ओके, हे जे अनालिसिस आपण बघतो आहे की किती टेम्परेचरला किंवा किती कोणत्या कंडिशनमध्ये तो मेटल रिड्यूस होऊ शकतो, हे थर्मोडायनॅमिक अनालिसिस आहे. इट इज नॉट कायनेटिक अनालिसिस. ओके, कायनेटिक म्हणजे कशाशी रिलेटेड आहे, स्पीडशी रिलेटेड. इथे आपण रेट ऑफ रिॲक्शन किंवा रिॲक्शन किती फास्ट आहे स्लो आहे ते बघत नाही आहे, ते रिॲक्शन पॉसिबल आहे का नाही, फिजिबल आहे का नाही, ते आपण चेक करतो आहे. ओके, या डायग्रॅममध्ये एक्स वाय ॲक्सिस कोणत्या आहेत बघा. दिस एलिंगम डायग्रॅम इज अ प्लॉट ऑफ डेल्टा जी वर्सेस टेम्परेचर. सिन्स डेल्टा एच अँड डेल्टा एस आर इसेन्शियली कॉन्स्टंट विथ टेम्परेचर अनलेस द फेज चेंज अकर्स. ओके, फेज जोर बदलत नाही तर डेल्टा एसमध्ये काही चेंज होत नाही. ओके, म्हणजे जेव्हा समजा एखादं तुम्ही हीट करता, इथं आपण सगळीकडं टेम्परेचर अप्लाय करतो आहे, टेम्परेचर अप्लाय केल्यामुळं कदाचित एखादं मेटल ऑक्साईड आहे त्याचं कन्वर्जन त्याचं लिक्विडमध्ये किंवा लिक्विड असेल तर त्याचं वेपरमध्ये कन्वर्जन होऊ शकतं. जेव्हा कन्वर्जन एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जाईल तेव्हाच एन्ट्रॉपी चेंज दिसेल. ओके, नॉर्मली बघा झिंक ऑक्साईडचा प्लॉट बघा तुम्ही की त्याच्यामध्ये एक स्ट्रीप आपल्याला चेंज दिसतो आहे, किंवा मॅग्नेशियममध्ये की एक आपल्याला तो जो स्लोप आहे त्यामध्ये बदल दिसतोय, म्हणजे काय तर त्या टेम्परेचरला त्या ऑक्साईडची किंवा त्या मेटल्सची फेज बदललेली आहे.
Okay. The slope of the line changes only when the materials involved get melt or vaporized. Okay. For example, plot of Zn. So, याच्यामध्ये स्लोप कोणकोणते आहेत बघा. The free energy versus temperature plot can be drawn as a series of straight lines where delta S is the slope and delta H is y-intercept. Okay. So, we are going to see this diagram detail in next slide. Just remember what is on the x-axis and what is on the y-axis. Okay. So, let's study this diagram in detail. So, what is the construction of Ellingham diagram? An Ellingham diagram is a plot of delta G versus temperature. Since enthalpy change delta H and delta S are essentially constant, magashi sangitle na, with temperature, unless a phase change occurs, phase badalya shivay delta H and delta S che values in general badlat nahi. Okay, so free energy versus temperature plot can be drawn as a series of straight line where delta S is slope and delta H is y intercept. Magadi apan bagitle. हे स्ट्रेट लाइन्स का आहेत तर डेल्टा एच आणि डेल्टा एचच्या व्हॅली इन जनरल कॉन्स्टंट असतात. फेज चेंज झाला तरच तुम्हाला स्लोपमध्ये चेंज झालेलं दिसेल. ओके. द स्लोप ऑफ लाईन चेंजेस ओनली वेन एनी ऑफ द मटेरियल्स इन्वॉल्ड मेल्ट इन्वॉल्ड आर गेटिंग मेल्टेड ऑर वेपराइज्ड. ओके. सो तुम्हाला झिंकच्या ग्राफमध्ये स्पेसिफिकली दिसू शकतं की लाईनमध्ये लाईनचा जो स्लोप आहे तो चेंज झालेला आहे. The Ellingham diagram shown is for metals reacting from oxide to form oxides. Okay. He diagram कशासाठी आहे तर बघा, मेटल्सचे ऑक्साईड्स तुम्हाला इथे रिॲक्शन्स दिसत आहेत ना, वेगवेगळ्या मेटल्सचे जे ऑक्साईड्स आहेत वेगवेगळ्या टेम्परेचरला ते डेल्टा जीच्या व्हॅल्यूजबरोबर काढलेले आहे. द एलिंगम डायग्रॅम शोन इज फॉर द मेटल्स रिॲक्टिंग टू फॉर्म ऑक्साईड्स. आणि याच डायग्रॅम आपण सल्फाईड्सच्या पण काढू शकतो, बट द ऑक्साईड फॉर्म डायग्रॅम आर मोस्ट कॉमन. ओके. द ऑक्सिजन पार्शल प्रेशर इज टेकन ॲज वन ॲटमॉस्फिअर अँड ऑल द रिॲक्शन्स आर नॉर्मलाइज टू कन्झ्युम वन मोल ऑफ CO2. ओके. रिॲक्शन्स बघा सगळ्यामध्ये जो CO2 या सगळ्या रिॲक्शन्समध्ये ऑक्सिडेशन करण्यासाठी वन मोल ऑक्सिजन वापरून ज्या रिॲक्शन बॅलन्स करून लिहिलेल्या आहेत. ओके. सो मेजॉरिटी ऑफ द लाईन्स आर स्लोपिंग अपवर्ड्स. बघा सगळ्या लाईन्स आपल्याला वर जाताना दिसतात, त्यांचा स्लोप अपवर्ड आहे, म्हणजे काय, डेल्टा जीची व्हॅल्यू वाढत चालली आहे. जरा डेल्टा जीचं इक्वेशन रिमाइंड करा, काय आहे, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. ओके. रिॲक्शन काय होती आहे बघा, एक मेटल आहे तो इसेन्शियली सॉलिड स्टेटमध्ये असतो, नंतर ऑक्सिजन आहे गॅसमध्ये आणि कन्वर्जन झाले मेटल ऑक्साईड्स. इन जनरल मेटल ऑक्साईड्स आर इन अगेन सॉलिड फेज, म्हणजे एक सॉलिड आणि एक गॅस फेज एकत्र येते आणि एक सॉलिड फेज तयार होते. सो इथं काय होणार आहे, रँडमनेस थोडासा कमी होतो आहे कारण की गॅस संपलेला आहे. ओके. रँडमनेस कमी झाला म्हणजे काय, डेल्टा एसची व्हॅल्यू कमी झाली. सो टी डेल्टा एसचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते कमी झालं, RHS कमी झालं, LHS वाढणार, म्हणजेच डेल्टा जीच्या व्हॅल्यूज आपल्याला अपवर्ड डायरेक्शननी दिसायला लागत आहे. आले लक्षात. So majority of the line slope upwards because both the metal and the oxides are present in the condensed phase, solid or liquid. The reactions are therefore reacting a gas with a condensed phase to make another condensed phase. Condensed phase म्हणजे कोणती, solid किंवा liquid ज्याचा एंट्रॉपी कमी असतो. सो पण एका कंडेन्स्ड फेजपासून दुसऱ्या कंडेन्स फेजपाशी पोचते आणि ॲट द सेम टाईम गॅस आपला कम्प्लिटली एक्झॉस्ट होते, त्याच्यामुळं एंट्रॉपी रिड्यूस होती आणि आपल्याला ग्राफ कसा मिळतो आहे, स्लोपिंग अपवर्ड्स. ओके. आता काही काही एक्सेप्शन्स तुम्हाला इथं दिसत असतील बघा, कार्बन डायऑक्साईड तयार होताना C+O2 गिव्स CO2, अनदर वन इज ट्वाईस C+O2 गिव्स CO. चेंजेस काय दिसत आहेत बघा, C+O2 ऑलमोस्ट हॉरिझॉन्टल आहे, थोडासा स्लोपिंग डाउनवर्ड्स आहे बट स्टील इट इज ऑलमोस्ट हॉरिझॉन्टल. आणि जो दुसरा ग्राफ आहे तो कसा आहे, तर पूर्णपणे खाली आलेला, म्हणजे त्याचा जो स्लोप आहे तो ऑलमोस्ट निगेटिवच आहे. ओके. सो लेट्स टेक फर्स्ट वन, C+O2 गिव्ह CO2. हिअर इन दिस रिॲक्शन अ सॉलिड इज रिॲक्टिंग विथ वन मोल ऑफ गॅस टू प्रोड्यूस वन मोल ऑफ गॅस. सो देअर इज अ लिटिल चेंज इन एन्ट्रॉपी, म्हणजे गॅसचं कन्वर्जन गॅसमध्ये झालेलं आहे, वन मोल गॅसपासून वन मोलच गॅस तयार झाला आहे. सो देअर इज अ लिटिल चेंज इन एन्ट्रॉपी, द लाईन इज नियरली हॉरिझॉन्टल. ओके. स्लाईट त्याच्यामध्ये स्लोप डिक्रीज झाला आहे बट स्टील इट इज नियरली हॉरिझॉन्टल. पण दुसऱ्या केसमध्ये बघा काय झालं, तर 2 मोल्स ऑफ गॅस तयार झालेत.
Okay, in the reaction of twice C plus O2 gives twice O. We have solid reacting with a gas to produce 2 moles of gas. So there is substantial increase in entropy. Delta S value वाढली आहे त्याच्यामुळे काय होणार आहे T delta S multiplication वाढणार आहे मग negative right hand side चा negative part वाढल्यामुळे काय होणार आहे left hand side कमी होणार म्हणजे delta H delta G ची value आहे ती कमी झाली आणि you will get a negative slope. Okay, so all these are different slopes. लक्षात आली आहे डायग्राम काय आहे. This diagram is giving the delta G values for the oxidation of respective metal. Normally here 1 mole of oxygen, 1 mole oxygen वापरून किती oxidation होतं त्यानुसार या सगळ्या वेगवेगळ्या टेम्परेचरला रिएक्शन्स केलेले आहेत. ओके, आणि याचा यूज आता आपल्याला कशासाठी करायचा आहे तर कोणत्या मेटलसाठी कोणता रिड्यूसिंग एजंट वापरायचा. एक त्याच्यासाठी एक नॉर्मल ट्रिक लक्षात ठेवा काय, तर ज्याचा डेल्टा जीची व्हॅल्यू कमी आहे ते आपण जास्त व्हॅल्यू असणाऱ्या मेटलच्या रिडक्शनला ॲज अ रिड्यूसिंग एजंट वापरू शकतो. म्हणजे दोघांचे जी काय वजाबाकी आहे ती निगेटिव्हमध्ये येईल. ओके, सो एलिंगम डायग्रॅम्स आर यूज्ड फॉर प्रेडिक्टिंग विच रिड्यूसिंग एजंट कॅन बी यूज फॉर द पर्टिक्युलर रिॲक्शन. ओके, सो एलिंगम डायग्रॅम ही कम्प्लिटली थर्मोडायनॅमिक कन्सेप्ट आहे ज्याच्यावर आपल्याला रिॲक्शन पॉसिबल आहे का नाही, रिॲक्शन एखादी रिॲक्शन कंडक्ट होऊ शकते का नाही ते आपण बिफोर रिॲक्शन प्रेडिक्ट करू शकतो. ओके, बट ऑब्विअसली ह्याचं जरी एलिंगम डायग्रॅममध्ये जरी ह्या त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट असला तरी एक निगेटिव्ह पॉईंट काय आहे, तर दिस रिॲक्शन इज टोटली डिपेंडिंग अपॉन द थर्मोडायनॅमिक कन्सेप्ट. इट डज नॉट से एनिथिंग अबाउट द कायनेटिक्स ऑफ द रिडक्शन प्रोसेस. ओके, इट कॅन नॉट आन्सर द क्वेश्चन हाऊ फास्ट इट कुड बी. रिॲक्शन किती फास्ट आहे त्याचा रेट ऑफ रिॲक्शन किंवा त्याचा डिपेंडन्स आपल्याला सांगता येऊ शकत नाही. ओके, सो वी कॅन यूज ओनली वी कॅन यूज हियर वेदर द रिॲक्शन इज फिजिबल ऑर नॉट. सो दॅट्स ऑल फॉर द एलिंगम रिॲक्शन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे वेगवेगळे जे कर्व्स आहेत एलिंगम डायग्रॅममध्ये त्याचा यूज करून रिडक्शन किंवा एक्स्ट्रॅक्शन ऑफ डिफरंट मेटल्स लाईक ॲल्युमिनियम फेरस ॲल्युमिनियम आयर्न एक्सेट्रा त्या वेगवेगळ्या मेटल्सचा आपण रिडक्शन करताना या डायग्रॅम्सचा यूज कसा केला आहे ते आपण बघणार आहोत. ओके, सो लेट स्टॉप हियर आणि नेहमीप्रमाणेच जाता जाता एक तुम्हाला सेंटेन्स सांगते. स्टार्ट वेअर यू आर, यूज व्हॉट यू हॅव, डू व्हॉट यू कॅन. ऑथर ॲसचं हे वाक्य आहे, बघा काय सांगते, स्टार्ट वेअर यू आर, नाहीतर आपण वाट बघत बसतो आता माझ्याकडं हे नाही ते नाही असं करू नका. सो स्टार्ट स्टडिंग फ्रॉम नाव. So let's stop here. Thank you. We'll see.